ब्रह्मपुरी तालुक्यातील चौबंगी दुमनाळा मार्गावरती नवीन पुलाचे बांधकाम झालेले आहे। त्या पाण्याच्या दबावामुळे जवळपास 70 ते 80 एकर जागा पाण्याखाली येऊन नापिकी झालेली आहे। या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांना शेतकऱ्यांनी 5/5/2023 ला सिमेंट कॉन्क्रीटची दिवाळीची मागणी केली होती, परंतु शासनाने दुर्लक्ष करीत त्याचाच परिणाम आज आपल्याला शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे। तुम्ही बघत असाल हे शेतकऱ्याचे पार फुटून आज जवळपास 70 ते 80 एकर जागा ते नापिकी झालेली आहे। खालची पण बाजू आणि वरची पण बाजू दोन्ही धरून जवळपास 30 शेतकरी आणि त्यांच्या जे जमीन आहे पूर्ण नापिक होत आहे। भविष्यामध्ये समजा इथं सिमेंट कॉन्क्रीटची दिवाल न झाल्यास त्यांचा जीवन जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। त्याच्यामुळे जो नाल्याचा जो पाणी येते त्याचा प्रवाह हा नाल्याला नसून आमच्या शेतामध्ये आहे, आणि तो शेतामध्ये प्रवाह असल्यामुळे आज आमचा शेतीचा जो बांध होता तो बांध फुटलेला आहे, आणि त्याच्यामुळे आमच्या शेतातून आता भविष्यात नालाही पडण्याची शक्यता आहे। पडणारच, कारण याचा जर सिमेंट कॉन्क्रीटची वॉल तयार झाली नाही तर तो शेवटी नालाच पडणार, कारण तो काही लहानसहान काम नाही तो आपण कोण शेतकरी बांधू शकणार नाही। हा तर हा जो झालेला आहे प्रोग्राम हा सर्व सरकारी यंत्रणेच्या चुकीमुळे झालेला आहे, आणि त्याच्यामुळे आता आम्हाला त्याचा मृदंड भोगावा लागत आहे। तर त्या ठिकाणी आता आम्हाला शासनाकडून एक तिथं सिमेंट कॉन्क्रीटची वाल उभी करून देण्यात यावी, का भविष्यामध्ये कधी आमचे नुकसान होणार नाही ही आमची मेन मागणी आहे। आणि आज आमची जे नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला आज मिळायला पाहिजे, कारण आमचा जो साधन आहे शेतीवरती आहे सर्व उपजीविकेचा। तर आता आम्ही काय करावं, आज जर आम्हाला नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर आम्ही उद्या अन्न कशा भरू शकता, ही आमची मेन मागणी आहे। तर ज्यावेळेस पुलियाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस तुम्ही त्यांना पत्र ना दिलं का? काही हा पत्र दिलाय ना 5/5/2023 ला। कुणाला पत्र दिलं होतं? बांधकाम विभागाला। त्या काम आले त्या? हा चौकशी करू म्हणाले, परंतु त्यांनी चौकशी आजपर्यंत केलीच नाही। 60% पाणी शेतात आणि 40% पाणी नाल्यानं वाहत आहे, त्याच्यामुळे आमच्या शेताची एवढी नुकसान होऊन राहिली का? त्या नुकसान एवढी झाली आहे का आम्ही काही म्हणजे त्याचं काही होणारच नाही, कारण जो नदीचा पूर येते फक्त 2 दिवसासाठी येते आणि नाल्याचा पूर हा 4 महिन्यासाठी 2 दिवसाआड 3 दिवसाआड तो नारा भरून राहते, त्याच्यामुळे आता अशी नुकसान आहे का आम्ही त्याच्यातून काहीच नाही म्हणजे पिकच नाही घेऊ शकत। ज्यावेळेस बांधकाम सुरू होते त्यावेळेस तुम्ही त्यांना का ना बोलले? नाही नाही, आम्ही बोलण्याचं कारण आमचं खपतच नाही साहेब, आम्ही जर बोलायला गेलो तर आमचं मान्यच नाही करत त्या गोष्टी, कारण आमचे जो नकाशा असते त्या नकाशाच्या हिसपाने त्यांनी तो बांधकाम केला, त्यांना जर आम्ही म्हटलोही असतो का हा तुमचा आम्हाला का वाटला का आम्हाला समजदारी नव्हती 4 खाने इथं राहतील म्हणून, आता 4 खाण्याच्या ठिकाणी ते 2 खाने सिमेंट कॉन्क्रीटनं बुजवतील हा आमची इच्छा होती, पण तो न बुजवता 2 खाण्यातून पाणी जाईल असं आम्हाला वाटत होता, परंतु याने 4 खाने कुठे तो पाणी भोवरा मारून पूर्ण इकडे तिकडे जाता पूर्ण चारही बाजूची म्हणजे चारही कोणते कुठले पुण्याच्या समोरची आणि मागची। भविष्याचा विचार केला तर शासन आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांना सिमेंट कॉन्क्रीटची दिवाल बनवून देण्यात यावी। आणि तुम्हाला हा व्हिडिओ समजा आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। मी कृपाकर, धुळेवरून महाराष्ट्र राज्य इंडिया अनर्ससाठी।